नमस्कार, मी निर्मा कुलकर्णी. सेलिब्रिटी गप्पांमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्यासोबत खास गप्पा मारायला खास पाहुणे आलेले आहेत. म्हणजे मी पाहुण्या खरं तर त्यांना म्हटलं नाही पाहिजे, कारण आम्ही आवाज दिला की त्या येतात खास आमच्यासाठी. सुकन्या मुने आपल्यासोबत आहेत. सुकन्याताई खूप स्वागत आहे. नमस्कार. आज वीकेंड स्पेशल असणार आहे, गप्पा मारायच्या एक तास धमाल. आणि तितकेच तुमच्या चाहत्यांनाही तुम्हाला फोन करून छान छान प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे तुम्हीही फोन करू शकता. आम्हाला प्रश्न विचारा, आमचा नंबर लिहून घ्या, 0226689963 या नंबरवर फोन करा. आम्ही वाट बघतोय तुमच्या प्रश्नांची, आम्ही वाट बघतोय. आणि सुकन्याताई खरंच आजचं छान आपण निमित्त मिळालेलं आहे. व्हेंटिलेटर जोरदार चाललेला आहे, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद. आणि या सगळ्या आर्थिक परीक्षेत सुद्धा प्रेक्षकांचा अत्यंत छान प्रतिसाद, उत्तम फिल्म. आणि त्यामुळे यासाठी आधी अभिनंदन, यशाचं सेलिब्रेशन आज करायचं. अगदी अगदी. आणि अजूनही म्हणजे जी आर्थिक परिस्थिती आपण बघतो आहोत त्याच्यात सुद्धा अजूनही 250 चित्रपटगृहांमध्ये व्हेंटिलेटर चालू आहे, अजूनही तुम्ही जाऊन बघू शकता. आणि काही वेळेला असा प्रश्न पडतो की आपल्याकडे कॅश नाही आहे, किंवा जी कॅश आहे ती आपल्याला घरातल्यासाठी वापरायची, पण याचं तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता. तर त्याच्यामुळे अजूनही जाऊन तुम्ही व्हेंटिलेटर बघू शकता, त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि आमच्यापर्यंत तुम्ही प्रतिक्रिया पोहोचवू शकता. आणि याचा निश्चितच खूप आनंद होतोय निलिमा, कारण आजपर्यंत खूप चित्रपट केले, खूप नाटक केलं, पण हे जे असं यश मिळालं ना व्हेंटिलेटरला, मराठी चित्रपटाला, आणि ह्या एवढ्या मोठ्या चित्रपटाचा एवढ्या सगळ्या कलाकारांमध्ये मी एक कलाकार, त्याची एक मानकरी मी आहे अशाची, हे खूप 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 आनंद होते, खूप बरं वाटतं. पण मला आता कुठेतरी ती आठवण, ती कहाणी आम्हाला सांगा. व्हेंटिलेटरचा भाग आधी तुम्ही होणार नव्हतात कदाचित, तर त्याची एक छान अगदी गोड गोष्ट आहे, पण तीही आम्हाला आज प्रेक्षकांना आज शेअर करावी असं वाटतं. अगदी अगदी. म्हणजे खरं तर मी खूप वेळा नकार दिला, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मला मुळात ऑडिशनला जेव्हा बोलावलं तेव्हाच मी नाही म्हणून सांगितलं, कारण मराठी कलाकारांना ऑडिशन देणं म्हणजे काय अपमान वाटतो. त्याच्यामुळे मी म्हटलं मी काय ऑडिशनला वगैरे येणार नाही, कारण असं अनेक वेळा जाहिरातींसाठी आम्हाला बोलवतात ऑडिशनसाठी, पण ते आम्हाला जमत नाही, कारण आम्हाला आम्हा कलाकारांना भूतकाळ काय, त्या कलाकार त्या व्यक्तिरेखेचा भूतकाळ काय आहे, वर्तमान काय असणार आहे, फ्युचर काय असणार आहे, हे सगळं समजून घ्यावं लागतं आणि तरच आम्ही एखादी भूमिका करू शकतो. किंवा दिग्दर्शकाशी चर्चा झाल्याशिवाय आम्हाला कळत नाही की त्याला काय हवं असतं. तर त्याच्यामुळे ऑडिशनला मी काही येणार नाही. मी रोहनला आणि नम्रता कदमला सरळ सांगून टाकलं मी ऑडिशन वगैरे देणार नाही, मग मला सिनेमा नाही मिळाला तरी बेहद असं अगदी बिनधास आहे केलं. तर म्हणाले नाही नाही प्लीज आमच्यासाठी म्हणून ये, तुझ्यासाठी नाही, तू आहेस चांगली वगैरे सगळं ठीक आहे आम्हाला माहिती आहे, पण आमची परीक्षा आमच्यासाठी तू यायला हवायस. तर मी अगदी कंटाळून म्हटलं बरं चला येते, कारण दोघेही मित्रमैत्रिणी आहेत, तर त्यांच्या शब्दाखातर मी गेले आणि तिकडे ऑडिशन दिली. मला सांगितलं माझं काय कॅरेक्टर आहे, ते माझ्या पद्धतीने मी करून दाखवलं. ऑडिशन चालू असताना राजेश मापुसकर एंट्री झाला, आणि एंट्री झाल्यानंतर एखादा डायरेक्टर असा तो जरा बसतो, बोलतो कलाकाराशी, तर हा नुसतं त्याचा स्माइलिंग फेस घेऊन ओ हाय हॅलो चालू दे चालू दे असं करून हा निघूनच गेला. मी म्हटलं अरे मी इथे आले ऑडिशन देते, आणि हा माणूस माझी एक चकार शब्द न बोलता सरळ निघून गेला, आणि मला थोड्या वेळाने येईल आलाच नाही. पण आता तर नक्की झालं की मी काय सिनेमा करत नाही करायचा आपल्याला. परत मला बोलावणं आलं की तू सिलेक्ट झाली आहेस आणि जरा म्हणजे बोलायला ये. तर मी गेले तिकडे, मी म्हणलं एवढे सगळे कलाकारांची जंत्री आहे त्याच्यामध्ये माझा काय नंबर लागणार आहे, मला काय असं काम असणार आहे. मुळात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी ही नावं आल्यावरती आपल्याला काय रोल असणार आहे असं झालं होतं मला. त्याच्यानंतर उषा नाडकर्णी, खोटे साहेब सगळेच होते त्याच्यामध्ये, एक एक नावं तुला माहिती आहेत. आता म्हटलं आपलं काय काम असणार आहे, तर म्हटलं मी वाचलं तर मला स्क्रिप्ट वाचायला दिली. मी स्क्रिप्ट वाचली, म्हटलं की काय प्रत्येक जणांना कुठल्या ना कुठल्या कारणाने लक्षात राहणार आहे, स्वाती चिटणीस लक्षात राहणार आहे, नम्रता लक्षात राहणार आहे, सगळेजण. पण सारिकाचं कॅरेक्टर काय आहे, सरळ सोट आहे, त्याला काही ह्युमर नाही आहे, काहीच नाही आहे त्याला, काय असणार आहे. त्यामुळे पुण्याला नाही सांगितलं, तरी राजेश आणि रोहन काही हटले नाहीत. राजेश म्हणाला नाही ताई तू प्लीज एकदा वाच ना नीट, एकेका सीनवरती आपण म्हटल्यास चर्चा करूया. मग परत एकदा मला बोलवलं ऑफिसमध्ये, मग त्याने नरेशन दिलं होतं, त्याचं व्हिडिओ शूट त्याने केलं होतं, तर ते लॅपटॉपवरती दाखवायला सांगितलं. मग ते 2 तास मी ऐकलं, म्हणलं नाही सगळं छान आहे, स्टोरी अप्रतिम आहे, अगदी मनाला भिडणारी आहे, हिट आहे, सगळं सगळं आहे. पण म्हटलं माझा रोल मला काही याच्यात पटत नाही आहे, आणि म्हटलं मला नाही करायचं, तरी ते काय हटले नाही. शेवटी मी नम्रताला म्हटलं की हे सगळं ठीक आहे, म्हणजे
राजेश मापुसकरनी हिंदीमध्ये खूप नाव कमवलंय, त्याने अतिशय उत्तम फेरारी की सवारी नावाचा सिनेमा दिलाय, हे सगळं आहे. इतर कोणी दुसरा प्रोड्युसर किंवा डिरेक्टर आला असता जो मराठीमध्ये कार्यरत आहे तर त्याच्या गुडविलवरती सगळे आर्टिस्ट काम करतील, पण राजेश मापुसकरकडे का म्हणून आम्ही काम करावं, असं काय आहे त्याचं मराठीमध्ये असं जरा एक असं मराठी पण आपलं. तर ती नम्रता मला म्हणाली की मी म्हणलं आता मैत्रीण म्हणून तू मला सांग, त्याला म्हटलं सगळे त्याच्या याच्यामध्ये मोठी मोठी लोकांनी नावं असलेल्या पाहिजेतच ना चित्रपटामध्ये. ती म्हणाली मैत्रीण म्हणून तू माझं ऐकणार असेल तर हा सिनेमा सोडू नकोस. म्हटलं बघा मी तुझ्या शब्दाखातर हा सिनेमा करते. ती म्हणाली हो आणि तुला पश्चाताप होणार नाही याची 100% मी गॅरंटी देते. आणि रोहननी मला तेच सांगितलं, रोहन म्हणाला ताई माझ्यासाठी तू एक कर प्लीज. तर मी म्हटलं की एवढे दोघं म्हणतायत आपल्याला तर प्रत्येक वेळेस यश मिळतं असं नाही, एखादी भूमिका चांगली असते पण ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही जी आपल्याला आवडलेली असते, आणि एखादी भूमिका छान वाटते लोकांना आवडून जाते. तर म्हटलं यश अपयश आपल्या हातात नाही, प्रेक्षकांच्या हातात आहे, करूया असं म्हणून मी ते करायला घेतलं. आणि तो सिनेमा प्रियांका चोप्रा प्रोड्यूस करते हे सुद्धा मला नंतर कळलं, म्हणजे तेही आमिष नव्हतं माझ्या पुढे, पण म्हटलं चला करूया. आणि मी पहिल्या दिवशी शूटिंगला गेले तेही मी घरी सांगितलेलं नव्हतं की मी अशा सिनेमाच्या शूटिंगला जाते, करून आल्यानंतर मी सांगितलं की मी व्हेंटिलेटर नावाचा सिनेमा करते आणि मी शूटिंग करून आले म्हणून. पण आज तो सिनेमा केल्याचं मला यत्किंचितही पश्चाताप होत नाही, कारण जे काही मला या सिनेमातून मिळालंय ना ते खूप काही आहे, म्हणजे त्याचं मोलच नाही आहे की एक आर्टिस्ट म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पण मला खूप काही ह्या सिनेमातून मिळालं, ते मी नंतर सांगेन. नक्कीच, प्रत्येक जण त्या दिग्दर्शकाविषयी या निर्मितीविषयी अगदी सगळेजण भरभरून बोलतात आणि अत्यंत उत्तम कलाकारांची ही सगळी टीम एकत्र आलेली आणि त्यामुळे त्याचा आनंद जास्त आहे. नक्कीच, आणि त्यामुळे आणि आता आपण हे सगळं यश पाहतोय आणि फोन वही यायला सुरुवात झाली आहे, म्हणून फोन कडे वळते. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, माझे दोन प्रश्न आहेत. शांती या मालिकेतील रोल तुम्हाला कसा मिळाला व त्याविषयीचा एक्सपिरियन्स शेअर करावा, आणि आभामा या मालिकेतील भूमिकेसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केली? शांती ही मालिका मला मी एकंदरीतच नाटक आणि सिनेमामध्ये कामं करत होते त्यावेळेला सुद्धा, आणि मला फिल्मफेअर मिळालं होतं त्यावर्षी वारसा लक्ष्मीचा चित्रपटासाठी, आणि ते बघून UTV बरोबर मी लाईफलाईन नावाची एक मालिका केली होती त्यामुळे ती लोकं मला ओळखत होती आणि म्हणून मला ती मालिका मिळाली. आणि भारतातला पहिला डेलीसोप होता, भारतातली पहिली ती मालिका, अजूनही ती मालिका प्रत्येकाच्या लक्षात आहे, अत्यंत मस्त मालिका होती. तर त्याची मी मानकरी ठरले आणि तो सुद्धा रोल खूप छान होता, आणि आधी पोचा आमचा दिग्दर्शक होता आणि त्यावेळेचा एक्सपिरियन्स फारच छान आहे, म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे मला आत्तापर्यंत निलिमा जे जे दिग्दर्शक मिळाले ना ते खूप छानच मिळाले, किंवा डिसिप्लिन म्हणजे काय, शिस्त म्हणजे काय, नाटक व्यवसायात तुम्ही असाल तरी जर तुम्हाला एक शिस्त हवी, ती शिस्त मी डॉक्टर लागूंकडनं शिकले, ती वामन केंद्रेकडनं शिकले, ती विजय मेहतांकडून मी शिकले, जी आजी आजपर्यंत माझ्याबरोबर आहे. सुलभा देशपांडे, प्रेमाताई साखरतांडे, अरविंद देशपांडे यांच्याकडून मला त्याचं बायकडून मिळालं, आविष्कार चंद्रशालेमध्ये दुर्गाजली गौरी करत असताना, की अभ्यास करताना तुमचं अभ्यासामध्येच कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे आणि नाटक करताना तुमचं नाटकामध्येच लक्ष असलं पाहिजे. तर हे जे स्विच ऑन स्विच ऑफ हे मी दुर्गाजली गौरीमुळे शिकले, जी शिकवण आम्हाला सुलुमावशीने दिली, प्रेमा मावशीने दिली. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पुढे पुढे काम करत गेले तशी अधिपोचाकडे एक शिस्त आहे, जरी तो ऍड एजन्सीमधला असला तरी तरी सुद्धा त्याच्याकडे एक शिस्त होती की आम्हाला आदल्या दिवशी घरी टाईप केलेली स्क्रिप्ट यायची की उद्या तुमचे कुठले कुठले सीन होणार आहेत, किंवा ही मालिका सुरू व्हायच्या अगोदर 8 दिवस आम्ही म्हणजे शांती मी केली 88-87 मध्ये केली, तर त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्यांनी 8 दिवस अगोदर आम्ही सगळे कलाकार भेटलो, एकमेकांची चर्चा झाली, एकमेकांची ओळख झाली, मग तुमचे रोल काय आहेत, मग आम्हाला सेटवरती नेण्यात आलं की हा सेट आहे आपला, मग ही तुझी रूम असणार आहे, याच्यामुळे थोडेसे चेंजेस केले की तुझ्या भावाची रूम होणार आहे, की ना त्या आपल्या त्या खोलीबरोबर ना एक काहीतरी कनेक्ट झालो आम्ही, एक नातं त्या खोलीमध्ये आपल्या, जशी आपली बेडरूम ही आपली असते की त्यातील एक एक वस्तू ही माझी आहे हे असतं, तसं आम्ही शूटिंग करत असताना की ही माझी रूम आहे. मग एक दिवस आम्ही तिकडे त्या रूममध्ये राहिलो तर म्हणाल तुम्हाला याच्यामध्ये अजून काही चेंजेस हवेत का, तर तसं सांगा ज्याच्यामुळे तुम्ही कम्फर्ट असाल.
तर हे आम्हाला शांतीच्या वेळेला बघायला मिळालं किंवा आमचं 8:30 आम्ही सगळे सेटवरती जमायचो, मग तेव्हा आमचा ब्रेकफास्ट व्हायचा, मग मेकअप, हे सगळं ठरलेलं होतं. कुणाचा सीन कधी येणार आहे, कॉस्ट्युम्स काय असणार आहेत, आम्हाला कधी विचारायला जावं लागलं नाही. आणि अर्धा तास रिहर्सल आणि अर्धा तास टेक, कधीतरी लवकर, पण 9:00 आम्ही सेटवर 9:30 रोल व्हायचा कॅमेरा आणि बरोबर 6:00 आमचं पॅकअप व्हायचं. आणि 10:00 पॅकअप होता, 3 कॅमेरा सेटअप. आणि अक्षरशः माझे एका दिवशी 10-10 सीन निघायचे, कारण त्यावेळेला माझं लेकरुदंड झाली नाटक चालू होतं, दुनिया नावाची सिरियल चालू होती आणि शांती चालू होती. पण लेकुरे सुद्धा सुधीर भटचं होतं, त्याच्यामुळे तोही तितकाच सिस्टमॅटिक होता तशा हिशोबाने की 3 महिने अगोदर आम्हाला प्रयोग द्यायचा तो. त्याच्यामुळे ते 3 महिन्याचे प्रयोग मी सगळे त्या शांती शेड्युलरला द्यायची, त्याप्रमाणे तो माझं शांतीचं शूटिंग लावायचा. त्याच्यामुळे ना कधीही कुठे गोंधळ नाही. किंवा इव्हन आजकाल आपण असं ऐकतो की वेळेवर आपले पैसे आपल्याला मिळत नाहीत, मानधन आपल्याला मिळत नाही, प्रोड्युसर्स देत नाहीत. पण आमचं तिकडं असं की 6 तारीख ठरलेली होती की त्यावेळेला चेक तुम्हाला मिळणार, तुमचं मानधन तुम्हाला मिळणार. तर त्या दरम्यान व्हायचं काय की आम्ही जरी सेटवर नसलो तरी सुद्धा आमच्या घरी चेक यायचा. अत्यंत शिस्तबद्ध काम ते होतं, त्यामुळे तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. आणि एक से बढकर एक कलाकार, आणि अर्थात आभाळ मायाबद्दल बोललंच पाहिजे. आभाळ माया तर एक माइलस्टोन आहे अक्षरशः. आणि विनय आपटे, सुबोध गाडगे, अच्युत बर्वे, सगळेच एक्सोएक होते, सगळे जीवलग मित्र, आणि त्यांनी आभाय माया सुरू केली. आणि खरं तर आभाय माया ही सुधा जोशीची सिरियल नव्हती, ही आकांक्षा आणि अनुष्काची मालिका होती. आणि ती कधी सुधा जोशीची होऊन गेली हे आम्हाला कळलं नाही, पण आभाय मायामुळे मला खूप काही मिळालं. मुळात म्हणजे आभाय मायामुळे मला ओळख मिळाली, मला सुधा जोशी ही एक नवीन ओळख मिळाली. आणि सुधा जोशी इज इक्वल टू सुकन्या कुलकर्णी ही ओळख मला तिथे मिळाली. आणि हे खूप महत्वाचं असतं एखाद्या कलाकारासाठी. आणि अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत आभाळ मिळायला. हे त्यातलं ना अर्ध जे यश आहे ना ते तर टायटल सॉंगच आहे, की जे टायटल सॉंग आजपर्यंत कोणी अजूनही आहेत. त्याच्यानंतर संजय जाधव, विवेक आपटे जे आमचे लेखक होते, विनय आपटे हा तर महत्वाचाच होता, म्हणजे त्याच्याशिवाय होऊच शकली नसती. आणि मंदार देवस्थळी आज जो आघाडीचा दिग्दर्शक आहे विवेक देशपांडे, असे 101 त्याचे असिस्टंट होते. त्याच्यामुळे आणि आम्हा कलाकारांचं मी म्हणते 5% त्याच्यामध्ये यश होतं असं मी म्हणेन, कारण हे सगळेजण होते म्हणून आभाय माया तुमच्यापर्यंत आली आणि ती इतकी सक्सेस झाली असं मला वाटतं. आज खरंच खऱ्या अर्थाने अनेक सोनेरी आठवणींना उजाळा मिळणार आहे या निमित्ताने, आणि गप्पा आणखी रंगणार आहेत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ सुकन्या मोरे. सेलिब्रिटी गप्पांची मैफिल आज रंगतीये सुकन्या मोने यांच्यासोबत. खूप छान गप्पा रंगतायत, सोनेरी आठवणींना सुद्धा उजाळा मिळतोय आणि फोनही छान येत आहेत, त्यामुळे मी पुन्हा एकदा फोनकडे वळते कारण खूप जण उत्सुक आहे तुमच्याशी गप्पा मारायला. सांगलीहून सत्यजित पाटील आपल्या सोबत आहेत. नमस्कार सत्यजित, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, नमस्कार सुकन्याताई. नमस्कार. खर तर मला आयडेंट लोकमतचे आभार पहिल्यांदा यासाठी मानायचे आहेत, कारण मागच्या वेळी मला सैराटच्या टीम बरोबर बोलायची संधी मिळाली. आज तुमचा नंबर लागलेला आहे, प्रश्न विचारा आता लवकर. हा सर, मॅडम मला असं म्हणायचं होतं की प्रियांका चोप्रा हिंदीतलं मोठं नाव, त्याचबरोबर हॉलिवूड मध्ये काम करताना त्यांच्या मनात मराठी विषयी एवढी मोठी निष्ठा दिसून येते, यामुळे मराठीचं पाऊल पुढे पडतंय असं मला वाटतंय, तुमचं काय मत आहे? नाही नाही, आता नुसती प्रियांका चोप्राच नाही तर अनेक जण हिंदी कलाकार जे आहेत ते आता मराठी चित्रपट करण्याच्या मागे लागलेले आहेत, कारण मला असं वाटतं की त्यांना आता कळून चुकलंय की नुसतं टेक्नो सेवी असून चालणार नाही, का टेक्निक याच्या मागे धावून चालणार नाही, तर त्याच्यामधला जो आत्मा आहे, गोष्टीमधला जो आत्मा आहे, शेवटी ना लेखक हा मोठा असतो असं मला वाटतं. तुम्ही कितीही त्याच्यामध्ये ग्रँजर दाखवा, कितीही श्रीमंत घर दाखवा, पण तुमचा जर आत्माच नसेल त्याच्यामध्ये तर तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि मराठी रसिक प्रेक्षक इतका ह्याच्या जपणारा आहे, संस्कृती परंपरा किंवा आपला साहित्य प्रेमी आहे तो, त्याच्यामुळे त्याला गोष्ट लागते.
आणि ती कुठेतरी इथे भिडणारी पाहिजे असते, तर तो चित्रपट अगदी तो कमी बजेटचा असू दे नाहीतर बिग बजेट असू दे, तो लोकांपर्यंत पोचतो आणि तुम्ही रसिक प्रेक्षक त्याला डोक्यावर उचलून घेता हे अगदी नक्की आहे. मला असं वाटतं की लेखक आपल्याकडे पाहिजेत आणि लेखक महत्वाचं आहे आणि ते हिंदी कलाकारांना बरोबर समजलंय. आणि जसं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा या नाट्य सिनेसृष्टीमध्ये मराठी कलाकाराला खूप मान आहे की त्यांना माहिती असतं की त्यांना एकदा शिस्तबद्ध असतो आम्ही, त्याच्यानंतर नाटकाची एक पार्श्वभूमी असल्यामुळे पाठांतर चोख असतं, रिटेक होत नाहीत, आणि एकदा एखादी भूमिका किंवा एखादा प्रसंग त्यांना समजावून सांगितला की दिग्दर्शकाला फार मेहनत घ्यावी लागत नाही आणि एकपाठी असतो आणि त्यामुळे त्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला त्याचा फायदा होतो. नक्कीच अत्यंत उत्तम कलाकार आपल्या सिनेसृष्टीला, मराठी सिनेसृष्टीला लाभलेले आहेत. आणि अर्थात त्यांचा प्रश्न जो होता, प्रियांका चोप्रा यांची निर्मिती पहिली मराठी निर्मिती, त्यामुळे आणि अगदी सगळ्यांनी अगदी जगभरातून स्वागत केलं. आपण ट्विटरवरही पाहू शकतो प्रियांका चोप्रा यांच्या अनेक चाहते व्हेंटिलेटरसाठी सुद्धा तितकेच उत्सुक होते की काय आहे हा व्हेंटिलेटर. तर अर्थात त्या मधु चोप्रा यांच्याशी तुमचा संवाद झालेला आहे, नंतर प्रियांकाचं एक छान काही कॅमिओ अपिअरन्स सुद्धा आहे सिनेमात, तर एकंदर हा अनुभव कसा होता तुमच्यासाठी? खूपच छान, म्हणजे खरं तर अजूनही आमची आणि प्रियांकाची भेटच झालेली नाही. तिला आम्हाला भेटायचं असं आमच्या दिग्दर्शकाकडून कळलंय की तिला आम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता आहे, पण ती सुद्धा तिथे खूप बिझी आहे, त्यामुळे आमचा असा अजून संवाद झालेला नाही आहे. पण मधु चोप्रा, डॉक्टर मधु चोप्रा तिची आई, त्या मात्र आमच्याशी संवाद साधून आहेत आणि त्या इतक्या साध्या आहेत की त्या आमच्या प्रत्येक फंक्शनला आमच्या बरोबर असतात, की अगदी चला हवाय होते असू दे किंवा अजून कुठलंही असू दे, आमच्या छोटी मोठी जी फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या प्रत्येक वेळेला तिचं मत आम्हाला सांगत असतात किंवा आमची मतं तिच्यापर्यंत पोचवत असतात आणि त्या प्रत्येक ह्या प्रोसेसमध्ये आमच्याबरोबर होत्या. नाहीतर काही जण असे असतात की हे पैसे आहेत तुम्ही बनवा, आम्ही बाजूला झालो, फक्त आमचं नाव द्या, तर तसं नाही आहे. किंवा ती सुद्धा आता बाबा हे जे गाण्याबद्दल बोललंच पाहिजे, अगदी ते गाणं इतकं सगळ्यांना आवडतं आणि ते चित्रपटामध्ये अजून तरी नाहीये पण आता ते येईल, पण तिला ते इतकं आवडलं आणि ती म्हणाली मला हे गायचंय. वा, त्याच्यामधनं तिचं असं काही नव्हतं की मला ते चित्रपटामध्ये, पण तिला ते इतकं आवडलं की तिने ते न्यूयॉर्कला जाऊन तिने सांगितलं नाही मला, न्यूयॉर्कच्या स्टुडिओमध्ये तिने ते करून घेतलं की मला हे आवडलं आणि मला ते करायचं आहे. त्याच्यासाठी ती मराठी शिकली, ती प्रत्येक थोडासा आता येणारच ॲक्सेंट, म्हणजे आता आम्ही हिंदीत गेलो की आमचा मराठी ॲक्सेंट थोडा येतोच, तेवढा आपण तिला माफ केलं, तर त्या भावना पोचवण्याचा तिने प्रयत्न केलाय. किंवा बारीक कळलं हे ती शिकली, हे जी शिकण्याची प्रोसेस आहे कलाकाराची ती अजूनही तिच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ती कुठेतरी आमच्याशी अजूनही कनेक्ट आहे असं मला वाटतं की अजूनपर्यंत कुठल्याही निर्मात्याने तुम्ही माझ्या चित्रपटाचा भाग आहात आणि तुमच्यामुळे माझ्या चित्रपटाला एवढं यश मिळालंय, मी तुमची आभारी आहे, असं कुठल्याही प्रोड्युसरने आजपर्यंत आम्हाला बुके आणि ग्रीटिंग कार्ड पाठवलेलं नाही, तर ते तिने पाठवलं तिथे बसून, ती इथे सगळं करते, तर हे निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि तिला तिचं म्हणणं की मी मुंबईत आले, मुंबईत माझं करिअर झालंय आणि त्याच्यामुळे मुंबईची भाषा मराठी आहे आणि म्हणून मला पहिला चित्रपट मराठीमध्ये करायचा आहे. आता तिच्या आईची मातृभाषा आहे, तिच्या वडिलांची मातृभाषा आहे, त्याच्यामध्ये हा चित्रपट ती बनवते, तर मराठीमुळे तिला कॉन्फिडन्स मिळाला आणि मराठी सगळे तिच्या बाजूने आहेत. नक्कीच मराठी माणसांनीही तितकंच भरभरून प्रेम तिच्यावरही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा छान सिनेमा समोर आला. पुण्याहून फोन आहे संतोष वायसे यांचा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम. हा बोला. हा, तर तुम्ही व्हेंटिलेटर हा चित्रपट कधी प्रदर्शित केला? 4 नोव्हेंबरला प्रदर्शित झालाय तो आणि अजूनही 250 थिएटरमध्ये तो अजूनही आहे, म्हणजे जरी सुद्धा तुमचे आर्थिक जे काय आपण बघतोय ते असलं तरी सुद्धा अजूनही तो चित्रपट आहे आणि अजूनही तो राहील. नक्कीच, आपण पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून अक्षदा हरणकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार अक्षदा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा, मी पुण्यावरून अक्षता हणमकर बोलतेय. मला सुकन्याताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. मी त्यांची जुळून येती रेशीम गाठी या सिरियलची खूप मोठी फॅन होते आणि त्यांची माई हे कॅरेक्टर मला खूप आवडत होतं, विशेषतः माझ्या आईशी ते खूप रिलेट करतं म्हणून. तर मला त्यांना असं विचारायचं होतं की त्या प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा अशाच आहेत का? त्याच्यापेक्षा गोड आहेत त्या, त्याच्यापेक्षा गोड आहेत. पण काही असे स्वभावाचे गंगोरे जे त्या व्यक्तिरेखेला जुळत होते असं काही. हो, म्हणजे
थोडीशी तशी आहे, पण माई जरा जास्तच प्रेमळ होती आणि जास्तच नरम होती असं म्हणेन. माईपेक्षा थोडीशी मी कडक आहे आणि थोडीशी कठोर आहे, पण वेळेप्रसंगी प्रत्येक आईला तसं व्हावं लागतं. जुलियाला विचारलं पाहिजे. हा, ते तुम्ही जुलियाला विचारू शकता किंवा संजयला विचारू शकता मी कशी आहे ते. पण माईने माझ्यात खूप परिवर्तन घडवून आणलं असं मी म्हणेन, की माईचा जो स्वभाव होता की प्रत्येकाला क्षमा करायची आणि पुढे निघून जायचं, तर हे माझ्यात नव्हतं. मी मनात धरून ठेवायची, एखादी गोष्ट जर घडली किंवा एखादा जर माझ्याशी एखादा वाईट वागला तर मी ते मनात धरून ठेवायची. पण माईने मला शिकवलं की नाही, आपण पुढे जायला पाहिजे, मागे काय झालं ते विसरून जायचं आणि पुढे जायला पाहिजे, आणि क्षमा करायची ताकद तुमच्यात निर्माण करायला पाहिजे. तर ते मी माईकडनं शिकले. वाव, की अत्यंत गोड ते पात्र होतं, ती व्यक्तिरेखा होती आणि अत्यंत सगळ्यांच्या मनाला खूप भावलेली अशी ती छान व्यक्तिरेखा होती. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. सुकन्याजी नमस्कार, मी आपला एक नियमित चाहता आहे आणि माझा प्रश्न आज तुमच्या आयुष्यातल्या तीन संवेदनशील व्यक्तींबद्दलचा आहे. त्याबद्दल पहिलं म्हणजे संजय मोने हे तुमचे पती आणि अभिनेते, यांच्याशी तुमचं नातं कसं समायोजन करणार आहे? अशा अर्थाने की ते तुमच्या अभिनयाबद्दल नेहमीच दाद देत असतील किंवा काही सूचना करत असतील, त्याचा उपयोग तुमच्या अभिनय कारकिर्दीत कसा होतो? दुसरा प्रश्न तुमच्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल आयुष्यातल्या म्हणजे तुमच्या मुलीबद्दल, ती गेल्या वर्षीच 10वी झालेली आहे आणि ती पुढे काय करते, तिचं नाव काय, तिचं काय असं काय करिअर करण्याचं काय उद्दिष्ट आपण ठेवलं का संजयजींनी आणि आपणनी? आणि तिसरा प्रश्न म्हणजे असं की लोकसत्ता विवा लॉनच्या मधुगंधा कुलकर्णीच्या कार्यक्रमांना तुम्ही तिथे उपस्थित होतात, मधुगंधाशी तुमचं नातं कसं आहे अभिनेत्री आणि मैत्रीण म्हणून? तिघांबद्दल हे सांगावं, ऐकायला आवडेल. धन्यवाद. नक्की, मलाही बोलायला आवडेल. आणि एक तर पहिला प्रश्न म्हणजे संजय मोनेवर माझं नातं कसं आहे. नवरा बायको हे नातं मुळात आहे आणि मित्रमैत्रिणही जास्त आहे. आणि तो मला नेहमी सांगत असो चांगलं काय वाईट काय, पण ह्याच्याही पेक्षा नकळत तो मला खूप काही शिकवून जातो असं मी म्हणेन, की मुळात नाटकाकडे आपण कसं बघितलं पाहिजे आणि नाटक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, नाटकाचा विचार आपण कसा करायला हवा हे मी त्याच्याकडून शिकले. आणि हे आधी नाटक करतच होते, पण तरीसुद्धा नाटकाकडे फार गंभीरपणे तो बघतो आणि त्याची प्रोसेस कशी असते. तो उत्तम लेखक आहे, उत्तम दिग्दर्शक आहे, कलाकार तर मी सांगायलाच नको. तर त्याच्यामुळे ती प्रोसेस त्याची कशी असते हे मी जेव्हा बघते तेव्हा मला लेखकाची महती कळली. तर त्याच्यामुळे ते तर आहेच. आणि एक महत्त्वाचं म्हणजे की त्याने मला खूप स्वातंत्र्य दिलेलं आहे, एक स्त्री म्हणून म्हणेन, एक कलाकार म्हणून, किंवा तो कधी ढवळाढवळ करत नाही, मी त्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही, कधीतरी मी करते पण तो अजिबात करत नाही, किंवा आम्ही एकमेकांना सल्ला विचारतो पण मत मात्र स्वतःच असतं. तर त्याच्यामुळे ते स्वातंत्र्य त्याने खूप दिलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याने एक लग्न झाल्यानंतर की घरातली बाई ही सुग्रणी असायला हवी हे त्याने मला शिकवलं. तो उत्तम पल्लव आहे, उत्तम स्वयंपाक करतो, तर मला सगळा स्वयंपाक त्याने आणि माझ्या सासूबाईंनी शिकवला. आई मला खूप ओरडायची, खूप सांगायची की कर कर, पण आपण आईकडे दुर्लक्ष करतो ना, आईकडे लक्ष देत नाही, कर ग कर ग. आणि आपल्याला असं असतंच ना की माझ्या घरी काय नोकर असतील मी नाही करणार. पण जेव्हा स्वतः करायला लागले तेव्हा त्यातली गंमत कळायला लागली. आणि तेव्हा आईला आज खरंच मला सॉरी म्हणावं लागतं की तेव्हा मी तुझं ऐकलं नाही, ऐकायला पाहिजे होतं, त्याच्यावरून छान करू शकते. तुमचं दोघांचं प्रेम म्हणजे स्वयंपाकातून सुद्धा झिरपत आहे. अगदी अगदी, त्याने मला सगळं शिकवलं त्याने. आणि गंमत म्हणजे की मला अक्षरशः काही यायचं नाही आणि माझ्या पोळ्या पापडासारख्या व्हायच्या, पण तरी तो बिचारा खायचा आणि तो म्हणतात काय आलं पापड नाही का खात आपण, तसंच पोळी खायची, असं करून त्याने मला कधीही नावं ठेवली नाहीत. ते सगळं नाही, थोडस नाही, ह्याच्यामध्ये थोडासा हा मसाला घातलास पण हे वाईट झालंय असं त्याने मला कधी म्हटलं नाही. त्याच्यामुळे ना हा म्हणजे मला येतंय हे अजून काहीतरी करायचंय एवढंच. तर त्याच्यामुळे तो सगळंच आहे माझा. आपण आणखी प्रश्नांची उत्तरं देणार आहोत, पण पुढचा फोन आसामहून आहे त्यामुळे आपण तोही फोन घेऊया. आसामहून रश्मी जोशी आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो निलिमादी, आय एम बॅक. आसाम गर्ल. येस, आसाम गर्ल. आसामहून खास फोन आपल्याला आलेला आहे. बोल रश्मी, तुझा प्रश्न विचार. मॅम, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. जुळून येते रेशीम घाटी तुमच्यासाठीच बघितलं होतं. मी कधी मराठी सिरियल बघत नाही, पण ते सिरियल फक्त तुमच्यासाठी बघितलं. सगळ्यात प्रथम व्हेंटिलेटर साठी खूप 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 शुभेच्छा, खूप अभिनंदन, खूप सक्सेस ऐकते मी.
आय एम वेटिंग की मी कधी महाराष्ट्रात येऊ आणि कधी व्हेंटिलेटर बघू. मी एकाच पिक्चरची वाट बघितली वर्षभर, ते म्हणजे व्हेंटिलेटर. आय एम डाईंग टू कम अँड सी. आय होप, आय विश की तोपर्यंत ते पिक्चर थिएटरमध्ये असेल की मी 10 तारखेला येईल आणि आल्याला पहिला मी व्हेंटिलेटर बघणार आहे. कदाचित आसामला सुद्धा येईल आमचा चित्रपट. सबटायटल्स आहेत. आणि माझा प्रश्न होता की तुमच्या आतापर्यंत तुम्ही जे भूमिका केल्या त्यातली सगळ्यात जवळची, खास, इम्पॉर्टंट किंवा तुम्हाला सगळ्यात फेवरेट अशी कोणती भूमिका होती, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, संजय सरांना तुम्ही पहिल्यांदा कधी भेटला होता? छान, मस्त मस्त प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर पहिलं. अगदी सुरुवातीला मी भेटले होते खरं त्याला, पण त्यावेळेला त्यांनी दुर्लक्ष केलं माझ्याकडे. आणि मी आम्ही दोघं ती फुलराणी नाटक करत होतो त्यावेळेला आम्ही एकत्र भेटलो. पण त्यावेळेला तो नेहमी कपाळात बघूनच बोलायचा, म्हणजे बाई हे वाक्यात चुकलं आता असं म्हणायचा. आणि नंतर मग आम्ही कुसुम मनोरलेले मध्ये भेटलो. पण मग त्यावेळेला झालं आमचं. आणखीन सगळ्याच भूमिका माझ्या लाडक्या आहेत खरं तर. आणि झुलवा पण माझी आवडतीच होती. ज्या काही भूमिका केल्या ना त्या मला खूप माझ्या जवळच्या वाटायला लागल्या. त्याच्यामुळे एखादीच भूमिका मला आवडते असं म्हणू शकणार नाही. झुलवा आहे, सुधा जोशी आहे, जन्मगाठमधली उमा आहे, त्याच्यानंतर कुसुम मनोरलेलीची सुजाता आहे, कुसुम आहे, आणि माई आहे. त्यामुळे आता सारिका माझी लाडकी झाले. त्यामुळे ज्या मला भूमिका आवडल्या त्याच मी करत गेले आणि म्हणून माझ्या त्या खूप जवळच्या आहेत. त्यामुळे एकीचं नाव गेलं दुसरी रागवेल माझ्या. नक्कीच खूप महत्वाचं वाक्य तुम्ही म्हणत की ज्या आवडल्या त्याच भूमिका मी करत गेले. आणि खूप कमी कलाकार असं करतात. ही निवड फार महत्वाची असते आणि या निवडीविषयी बोलणार आहोत. पण ब्रेक नंतर घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ सुकन्या मोने. सेलिब्रिटी गप्पा दिल खुलास गप्पा रंगतायत सुकन्या मोने यांच्यासोबत. खूप छान गप्पा रंगतायत आपल्या आणि छान छान फोन येत आहेत, छान प्रश्नही येत आहेत आपण. आणि पुन्हा एकदा पुढच्या फोनकडे वळूया. साताऱ्याहून फोन आहे आता. नंदा बनसोडे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार, सुकन्या ताईंशी बोलू शकते ना? हो, माझ्याशीच बोलते. तुम्ही बोला की. हो, तुमच्याशी संवाद साधण्याचं स्वप्न माझं आज टॉक टाइम मुळे पूर्ण झालंय. वा वा. आणि मी कुठून बोलते माहितीये? सातारा जिल्हा आहे पण वारसा लक्ष्मीचा ज्या चित्रपटात आपण काम केलं ते गाव कोणतं आठवत नाही. किवळे गावात शूटिंग केलं होतं की आम्ही? शिवळे नाही पण माहेर तिचं गाव कोणतं होतं? कुठलं होतं तर तुम्हीच सांगा की. आता मी त्याच गावची आहे, कुरली सिद्धेश्वरची. बर, प्रश्न काय आपला? प्रश्न काय आपला? प्रश्न काही नाही. वारसा लक्ष्मीच्या वेळेला जेव्हा शूटिंग चालू होत तेव्हा लक्ष्मीची भूमिका करताना काही अडचण वाटली का? ताई काहीच अडचण नाही वाटली कारण बाबा पाटकांसारखे उत्तम दिग्दर्शक मला मिळाले. त्यामुळे काहीच अडचण नाही वाटली मला. आणि नऊवारी साडी मला खूप आवडते. त्याच्यामुळे नऊवारी साडीमध्ये वावरताना मस्त वाटलं होतं मला. आणि सातारकरांचं प्रेम सुद्धा लाभलं असेल. प्रेमही लाभलं आणि ती सुद्धा एक माझी भूमिका इतकी छान होती. आणि रवींद्र मंकणी होता त्याच्यामध्ये माझ्या बरोबर, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करण्याची एक वेगळी मजा आली. आणि अगदी टिपिकल. आणि दुसरं म्हणजे विदाऊट मेकअप काम करायचं होतं आणि त्या शेतामध्ये काम करायचं होतं, त्या शेतामध्ये नाचायचं होतं, सगळंच त्या चित्रपटामध्ये होतं. गाणी इतकी अप्रतिम होती त्या चित्रपटाची. भरून भरून आभळ आलंय, भरून भरून माझ्या मातीचे गायन. म्हणजे नुसतं म्हटलं ते अंगावर काटा येत असतं की म्हणजे अनुराधाताईंनी इतकं छान म्हटलंय आणि ते की हे सगळंच मला मिळालं त्यावेळेला. त्यामुळे अडचण काहीच नाही आली मला. छान वाटलं उलट. किती छान. आणि तुमची छान ती साताऱ्यातली छान फॅन, तिने आपल्याशी छान संवाद साधला. आता डोंबिवलीहून भारत वावळ आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. प्रथम मी तुझं अभिनंदन करतो की मराठीमध्येच सुकन्या एक आयकॉन म्हणून पुढे आलेली आहे. आपले टीव्ही सिरियल, मराठी नाटक, सिनेमा याच्या उत्कृष्ट अभिनयाने आम्हाला सर्वांना आपलं मन रुजवलेलं आहे. मॅडम, माझा प्रश्न असा की डीडी नॅशनल चॅनलवर आपली जी हिंदी सिरियल शांती झाली होती त्याची खूप खूप गाजली, त्याबद्दल अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे की आपण हिंदी चित्रपटामधील आपली सर्वात आवडती अभिनेत्री कोणती आणि कशामुळे ती आवडती, कोणत्या गुणामुळे तुम्हाला ती जास्त आवडती, त्याबद्दल खुलासा करावा. धन्यवाद.
मी अजून हा प्रश्न मॉडिफाय करून की आधीची आधीच्या काळातली अभिनेत्री आणि आत्ताच्या काळातली अभिनेत्री दोन्ही सांगा आम्हाला. प्रश्नच नाही. माझ्या खूप आवडतात म्हणजे वहिदा रेहमान आणि जया बहादुरी या मला दोघी खूप आवडतात आणि खूप वेळा लहानपणी खूप त्यांना इमिटेट करण्याचा प्रयत्न करायची दिसण्यामध्ये उगीच असं असं करून वहिदा रेहमान सारखं दिसायचं. पण मला त्या खूप आवडतात. रेखा मला खूप आवडते कारण रेखानी जे काही ज्या पद्धतीनं स्वतःला वेगळं केलं म्हणजे ही रेखा आणि ती रेखा असं एक वेगळं केलं तर ती जिद्द आणि तो जो एक एकाकी म्हणजे असं असतं ना की आपण हे करायलाच पाहिजे ती आपल्यात का नाही ह्याचं दुःख होतं. पण ती मला खूप आवडते कारण ती तिने वेगवेगळं काय काय करून आपल्याला दाखवलं जादू करून दाखवले तिने. आणि आता ज्याच्यामध्ये मला काजोल खूप आवडते. अरे वा. कारण ती इतकी एक तर दिलखुलास आहे आणि कुठल्याही चौकटीत बसणारी नाहीये. एक हिरोईनच्या चौकटीत असं त्याच्यातली ती नाहीये. ती खूप वेगळी आहे आणि म्हणून मला काजोल खूप आवडते. अरे वा क्या बात आहे. मस्त. त्यानंतर आम्हालाही कळलं तुमची त्या बॉलिवूड मधली आवड काय आहे. पेणहून फोन आहे पुढचा. पेणहून जयश्री गणकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार जयश्री, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार. हा नमस्कार बोला. हा हा मी पेणवरून बोलते. मला तुमच्या शिरेल फार आवडतात मॅडम. जोडून येते रेशीम गाठी ही तर माझी आवडची शिवरेल. अतिशय आवडत होती मला. आणि आता तुम्ही नवीन शिरेल मध्ये आम्हाला कधी दिसणार? वेळ आहे अजून थोडा कारण माझी मगाशीच एक प्रश्न विचारायचं उत्तर आत्ता देते. माझी मुलगी जुलिया ती आत्ता 10वी मध्ये आहे. तिची आता परीक्षा आहे 10वीची मार्च मध्ये. मिशन 10वी आहे सध्या. तर त्याच्यामुळे माझी 10वीची परीक्षा झाली की मी सिरियल मध्ये काम करायला मोकळी आहे. सध्या 10वी चालू आहे. सध्या 10वी चालू आहे पण लवकरच तुम्हाला मी दिसेन सिरियल मध्ये. निश्चितच दिसेन. पण काही जबाबदाऱ्या असतात त्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. त्याच्यामुळे आधी मी तिकडे लक्ष द्यायचं आता ठरवलंय. पण माझे सिनेमे येतातच आहेत. अजून एक माझा सिनेमा येऊ घातला आहे तोही आता येईलच. आणि सेल्फी नावाचं जे नाटक माझं चालू आहे त्याचेही प्रयोग मध्ये मध्ये होत आहेत. त्याच्यामुळे मी ह्याच्यापासून कुठेही लांब नाही आहे. ह्याच्यातच आहे. आणि जसं व्हेंटिलेटरनी मला एक वेगळा आनंद दिला ना तसं गेले 1.5 वर्ष मला सेल्फी हे नाटक एक वेगळा आनंद देतं. एक आत्मविश्वास दिलाय. आणि ह्याच्यातूनही माझ्या मैत्रिणींनी शिल्पा रुजुता सोनाली पूर्वा अजित भुरे ह्या सगळ्यांनी ना मला एक वेगळं काहीतरी शिकवलंय. ते काय शिकवलंय हे मी नक्की शब्दात मांडू शकणार नाही किंवा त्यांनाही कळणार नाही. पण मला त्यांच्याकडनं खूप काही मिळालंय आणि त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळं वळण थोडस माझ्या आयुष्याला लागलंय. ते पूर्ण झाल्याशिवाय त्यांना कळणार नाही असं मला वाटतं. ती लेडीज गँग सेल्फीची जी आहे ती फारच सगळ्याच मस्त सगळ्या एकत्र आलेल्या आहात आणि तेही दौरे छान सुरू आहेत. त्याही नाटकांच्या पुन्हा पुढच्या काही 100 वगैरे झाली असेल तर हो आमच्या 138 प्रयोग झाले. 138 क्या बात आहे. म्हणजे डबल अभिनंदन. पुढचा फोन घेऊया आपण. औरंगाबादहून देवेश बनसोडे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा टाइम आहे देवेश. हा बोला बोला. हॅलो. हा तुमचा एवढा जीवनातला खडतर प्रवास इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. तुम्ही जीवनातल्या खडतर प्रवासात इथपर्यंत तुम्ही आलेले आहात तर तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं आई वडिलांचं लागलं का गुरुजनांचं? आई वडिलांचं तर आहेच. म्हणजे आज मी जी काही तुम्हाला इथे दिसते मी आज जी काही तुमच्या समोर बोलते हे केवळ आणि केवळ माझ्या आईमुळे आहे. वडिलांचं आहेच पण वडीलही माझ्या बरोबरीने. मला दोन मोठे ऍक्सिडेंट झाले आणि एका अपघातामध्ये तर मी जवळजवळ 3.5 महिने हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये होते. त्याच्यामध्ये माझी वाचा गेली होती, माझी मेमरी गेली होती, माझं राईट साईड पॅरालाइज झालं होतं, कंट्रोल गेलं होतं, सगळं झालं होतं. म्हणजे डॉक्टर म्हणाले होते की असं जसं घरी घेऊन त्याच्यात काही होऊ शकणार नाही. त्याच वेळेला दुसरा जन्म आहे. दुसरा जन्म आहे. आणि त्याच वेळेला माझे वडीलही अल्झायमर पेशंट होते, तेही हॉस्पिटलमध्ये होते. पण माझी आई इतकी जिद्दीची की तिने डॉक्टरांना सांगितलं जोपर्यंत माझे दोन्ही पेशंट बरे होत नाहीत, स्वतःच्या पायांनी घरी चालत येत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही, मग कितीही खर्च झाला तरी चालेल. आणि केवळ तिच्या जिद्दीमुळेच आज मी इथे आहे आणि मी बोलू शकते, मी विचार करू शकते. ते केवळ आणि केवळ माझ्या आईमुळे. आणखीन बाकीचे गुरुजन तर आहेच, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच. आणि ते सगळे आहेत म्हणून मी आहे असं मी म्हणेन. किंवा माझे सासरचे आणि माझे माहेरचे हे सगळे नातलग, माझ्या नंडा, माझे दीर, माझे जाऊ सगळेच हे सगळेजण आज माझ्या पाठीशी आहेत. माझी वहिनी, माझा भाऊ, माहेरचे सगळेजण.
आणि केवळ ह्याच गोष्टीमुळे मी आज इथे आहे आणि त्यांच्या जीवावर मी उड्या मारते असं मी म्हणेन. पण खऱ्या अर्थाने सुकन्या ताई विचारा असं वाटतं, खऱ्या अर्थाने आपण जसं म्हणतो हा खऱ्या अर्थाने दुसरा जन्म आहे. पण नंतर जेव्हा पुन्हा तुम्ही पुन्हा एकदा कलाक्षेत्रात आलात पुन्हा एकदा, तेव्हा ती पॉवर तुम्ही स्वतःच गेन केली असेल, तेव्हा ते सगळं कसं अवघड होतं काहीतरी शेअर कराल आज. मुळात असं झालं की मी भरतनाट्यम डान्सर आहे, मी सुचिता बेडे चाफेकर्णी स्मिता साठे माझे यांच्याकडे गेली 13 वर्ष भरतनाट्यम शिकले, अरंगेत्रम होऊ शकलं नाही. आणि हे दुःख अजूनही मला सलतं की माझी अशी इच्छा होती की आपण एक नृत्य अकॅडमी काढावी, आपण भरतनाट्यम शिकवावं, जे आपल्याला गुरुजनांनी शिकवलं आहे ते आपण इतरांपर्यंत पोचवावं. पण अशी परिस्थिती झाली की मी सध्या आयतमंडलामध्ये बसू शकत नाही कारण पाठीमध्ये गॅप आहे किंवा हात जास्त वेळ असा ठेवू शकत नाही. तर ह्याच्यावर आता काय करायचं, म्हणजे असं झालं होतं की आता आपल्या आयुष्यात काहीच घडू शकत नाही. किंवा जिमनॅस्टिक करायची, समर्थ या मंडळची मी आहे, तर आता आपण काहीच करू शकत नाही असं जेव्हा झालं तेव्हा, आणि बरं चंद्रकला वाढतच चालली होती, वाढता वाढता वाढे कारण घरात बसून होते, हे सगळं बंद झालं होतं. पण त्यावेळेला मी पुन्हा एकदा सांगेन की माझ्या आईने मला सांगितलं की तुला जर उठून काम करता येणं शक्य नसेल तर तू माझं नाव लावू नकोस. मला इतकं त्यावेळेला राग आला होता की ही आई असं कसं म्हणू शकते, पण ती जर असं बोलली नसती ना तर मी आज उभीच राहू शकले नसते, तर मी गोळाच होऊन पडले असते. पण आज तिने मला, आणि जेव्हा पहिल्यांदा मी जमीन आसमान नावाची सिरियल केली या आजारातनं उठल्यानंतर, तर तेव्हा मी आईला म्हटलं मला शक्यच नाही, ती म्हणजे शक्य नाही वगैरे मला ऐकायचंच नाही आहे, तुला करायचंच आहे काम. आणि माझ्याबरोबर ती सेटवरती होती, मी पहिल्यांदा ज्या हातात घेतली स्क्रिप्ट तेव्हा थरथर कापायला लागले. तेव्हा आयुष्यात माझं असं कधी झालं नव्हतं, स्क्रिप्ट बघितलं मी थरथर कापायला लागले, लाल झाले, मला रडायला लागलं. महेश भट तिकडे होते, ते म्हणाले नाही मी तुला नागमंडलमध्ये बघितलं आहे आणि ती नागमंडलमधली अशी नाही आहे राणी माझी, मला परत आपण भले दिवसातून 2 सीन करूया. आणि तो आशिष विद्यार्थी होता माझ्याबरोबर, NSDमधनं जस्ट आला होता, म्हणलं मला शक्य नाही आहे. तो म्हणाले आपण करूया ना, मी मला तरी कुठे येते, मी नवीनच आहे, पण ह्या सगळ्यांनी मला सपोर्ट केल्यामुळे ना मी करू शकले. आणि दुसरं म्हणजे मला आत्मविश्वास दिला तो प्रशांत दामले आणि सुधीर भटने. मी आजारातनं उठल्यानंतर लेकुरुदंड झाली नाटक करायला लागले आणि त्याच्यामध्ये गाणी मी स्वतः गायले, पत्की साहेबांकडे गेले आणि म्हणलं मी गाणं शिकलेलं नाही, थोडंसं नृत्यासाठी जे सुनेत्रा साठेंकडनं शिकले होते तेवढं, तर म्हणलं मला येत नाही. तर म्हणाले आपण प्रयत्न करूया, जेवढं येईल तेवढं तू गा. 10 प्रयोग झाले आणि 10 प्रयोगानंतर मला एक वाक्य बोलल्यानंतर खोकला यायचा, उलटी व्हायची, आतमध्ये जाऊन उलटी करायची. डॉक्टरांकडे गेले, ते म्हणाले की हिने काही बोलता का मान नाही कारण आतून सगळे फोड आलेला आहे आणि ते जर एकमेकांना चिकटले तर परत हिची वाचा जाण्याची शक्यता आहे. त्याच्यात मी सुधीरला म्हणलं तू रिप्लेस कर म्हटलं मला, कारण तुझे प्रयोग लागलेत सगळे, तू रिप्लेस कर. तर प्रशांत आणि सुधीर म्हणाले की नाही आम्ही रिप्लेस करणार नाही, आपण कॉन्ट्रॅक्ट होते आणि सगळे. तर प्रशांत म्हणाला आपण करूया, म्हणलं पण कसं करणार मला बोलायचंच नाही आहे. तो प्रत्येक प्रयोगाच्या अगोदर अनाऊन्स करायचा की सुकन्याचा असा असा प्रॉब्लेम आहे, थोड्या दिवसांकरता आहे, तर तिथे सगळे डायलॉग मी बोलेन पण ती स्टेजवर असेल आणि मी हातवारे करायची आणि अच्छा राणी म्हणजे तुला असं म्हणायचंय का, असं करून तो ते पुढे न्यायचा. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना एक आत्मविश्वास वाढला आणि आपले सहकलाकार आपल्याला पुन्हा कसं उभं करतात ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे मी. म्हणजे खूप छान, अत्यंत छान तुम्ही या निमित्ताने एक मनाचा हळवा कोपरा सुद्धा आज उलगडला आणि खूप छान सगळ्या आठवणी सांगितल्यात. पण नक्कीच आमच्यासाठी त्याच सुकन्यातही आता अजून जास्त गोड होतात त्या अशा. तर घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण गप्पा मारतोय सुकन्या मोने यांच्याशी. अत्यंत छान सगळ्या सोनेरी आठवणी तर निघतायत, अनेक छान सगळे हळवे कोपरे सुद्धा उलगडतायत. एक खूप छान गप्पांचा तास खऱ्या अर्थाने हा रंगला आणि खूप छान वाटतंय. आज तुम्ही खास आमच्यासाठी हा एक तास तुम्ही काढलेला आहेत आणि जसं आपण यशाचं सेलिब्रेशन सुद्धा आहे, व्हेंटिलेटरचं सेलिब्रेशन आहे, व्हेंटिलेटरनी तुम्हाला काय काय दिलं हेही तुम्ही आम्हाला सांगितलं, पण तरीही व्हेंटिलेटरची अशी काही एक गोड आठवण जी आता तुम्ही जाता जाता शेअर करू शकाल आमच्याशी. व्हेंटिलेटरमुळे एक एक मुलगा, त्याचा मला फोन आला होता आणि तो म्हणाला की मला पहिल्यांदा तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे आणि माझ्या वडिलांना सॉरी म्हणायचं आहे.
तर म्हटलं असं काय झालं, तुला नंबर कुठून मिळाला? तर म्हणे मी शोधून काढला आणि मी संजय सरांचं एकदा बोललो होतो, माझ्या कॉलेजचं काहीतरी होतं म्हणून त्यांच्याकडनं मी तुमचा नंबर घेतला. तर म्हणे माझ्याही डोक्यात असंच आहे आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे पण तरीसुद्धा मला म्युझिक डिरेक्टर पण व्हायचं आहे. मी झालो सिव्हिल इंजिनियर पण माझं मन रमत नाही आहे आणि ह्याच कारणावरनं नेहमी माझं वडिलांचं भांडण होतं. तसंच म्हणे कालही माझं खूप मोठं भांडण झालं आणि मी घरातून निघून गेलो आणि मी ठरवलं होतं व्हेंटिलेटर आपल्याला बघायचा नाही. तर म्हटलं काय तर नावावरनं वाटलं सिरियस आहे पण मग जाऊ कुठे म्हणून म्हणे मी रागारागाने जाऊन बसलो आणि म्हणे मी बघायला लागलो तुम्ही दिसाय मला रडायलाच यायला लागलं एकदम. आणि म्हणाला की माझी ताई पण अशीच आहे, माझी ताईनी पण असंच समजवलं होतं आणि म्हणे मला मी इतका संपला सिनेमा, मी अख्खा रस्त्याभर रडतच होतो म्हणाला. मी घरी आलो आणि बाबांसमोर उभं राहून फक्त सॉरी एवढं म्हणालो आणि मी आतमध्ये निघून गेलो माझ्या रूममध्ये. आणि तो म्हणा रात्रभर मी रडून काढले, अख्खी रात्र मी रडत होतो की मी माझ्या वडिलांना कसं सामोरे जाऊ, मी कसं सांगू त्यांना आता. आणि मेन म्हणजे तुम्हाला सॉरी की मी असं ठरवलं होतं व्हेंटिलेटर नाही बघायचा, आणखीन मी तुमच्याशी आता तुम्हाला त्रास देऊन मी तुमच्याशी गप्पा मारल्या. तर म्हणलं त्रास नाही, खरंच खूप चांगलं झालं. आणि म्हणलं जाऊन वडिलांशी बोल, कारण शेवटी आई वडीलच आपल्याला माफ करतात, आई वडीलच मार्ग दाखवतात. त्याच्यामुळे म्हणलं जाऊन बोल त्यांच्याशी. फॅमिली आपली स्ट्रेंथ आहे, कुटुंबच आपलं स्ट्रेंथ आहे आणि ह्याच हा सिनेमा सांगतोय. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हे कौटुंबिक सिनेमा पण त्याही पलीकडे ही एक खूप मोठी ट्रीट आहे, स्वतःलाच आपण दिलेली ही गिफ्ट आहे अशा अर्थाने हा व्हेंटिलेटर आपल्या सोबत आहे. आणि जसं अजून एक आगामी सिनेमा तुमचा येतोय तर त्याही विषयी थोडक्यात सांगाल का? सतीश राजवाडेची फिल्म आहे ती सध्या करते काय, ती सध्या करते काय एक तुम्हाला आता बघायला मिळेलच, लवकरच येईल, डिसेंबर जानेवारी मध्ये येईल. त्याचं आता पोस्ट प्रोडक्शन चालू आहे पण त्याच्यामध्ये आणि पहिल्यांदाच चित्रपटामध्ये मी आणि संजय एकत्र काम करतो. अरे वा वा क्या बात है. त्यामुळे डबल ट्रीट आम्हाला पूर्ण झाली आणि खूप गोड गोड अशी ती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पण काही टेन्शन नाही आहे, तुम्हाला मस्त मज्जा करायची, एन्जॉय करायचं असं आहे. आणखीन छोटे छोटे प्रसंग आहेत जे आपल्या आयुष्यात नेहमी घडतात खरं तर, पण ते सतीशने इतके छान दाखवले आहेत किंवा आपण लहानपणी खेळायचो काचा पाणी आणि हे तर ते सगळं त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय आणि खूप गोड चित्रपट आहे. त्याची आम्ही वाट बघणार आहोत, त्याच्यामुळे नेक्स्ट इयर सुद्धा एक छान सरप्राईज आम्हाला मिळणार आहे. आणि आताच सुद्धा व्हेंटिलेटर साठी पुन्हा एकदा अभिनंदन, या सगळ्या एका मोठ्या यशस्वी कारकिर्दीसाठी अभिनंदन. पुढचाही प्रवास अत्यंत सुखद आणि अत्यंत सुंदर जावं याची मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू, मला इथे बोलावलं आणि एक तर खूप बरं वाटलं की इतके चाहते आहेत माझे. म्हणजे आतापर्यंत ना लहानपणापासून एक मोठी माझी चाहती म्हणजे विद्याताई पटवर्धन, ती माझी खूप चाहती आहे आणि मला खूप बरं वाटतं की तिच्याशी बोलायला, तिला खायला घालायला मजा येते. पण विद्याताई बघतेच ना आज माझे किती चाहते झाले तिथे आणि इतक्या चाहत्यांना मी आवडते आणि त्यांनी मला प्रश्न विचारले याच्याबद्दल खूप खूप बरं वाटलं. आणि जाता आता फक्त मधुगंधासारखी मला मैत्रीण मी त्याच्याबद्दल एक सांगते मी, कारण खूप गोड मैत्रीण मला मिळाली, खूप स्पष्ट बोलणारी आणि आयुष्यात खूप क्लिअर असणारी मैत्रीण मला मिळाली. आणखीन विचार अगदी क्लिअर असतात तिचे, तिचे काम करण्याची पद्धत आहे आणि ती पद्धत मला खूप आवडते. किंवा एक तिचं आयुष्याचं शिस्तबद्ध आहे पण त्या शिस्तीमध्ये ना कुठेही तिने जिव्हाळा आपुलकी दूर नाही ठेवणे. तर खूप वेळा काय होतं, शिस्तीपायी ना आपण माणुसकी गमावतो, तर तसं तिथे नाही आहे. तर तिने माणुसकी तेवढी जपली, मैत्री तितकीच जपली आहे तिने आणि त्याच्यामुळे ती मला खूप आवडते. नक्कीच, आणि तुम्ही सगळ्यांची अत्यंत छान जवळची मैत्रीण आहात. म्हणजे मी तुम्हाला, मलाही असं वाटतं की तुम्ही आमची मैत्रीण आहात, कारण इतकं तुम्ही सगळ्यांना जवळचं करता आणि म्हणूनच खूप छान वाटतं हा संवाद, अत्यंत छान रंगतो तुमच्यासोबत. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा चित्रपटांवर, मराठी नाटकांवरती. आणि जरीही आर्थिक परिस्थिती आता सध्या असली तरी सुद्धा नाटकांवर तितकंच प्रेम करा आणि नाटकालाही जा, नाटकाची थिएटर्सही भरू देत, कारण तुमच्यासाठी अनेक पर्याय त्यांनी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या पर्यायांचा विचार करा, नाटक बघायला जा, सिनेमा बघायला जा, तरच मराठी कलाकार मोठा होऊ शकतो, तुमच्यावर प्रेम करू शकतो. धन्यवाद. क्या बात है, छान मस्त छान एक संदेश दिलेला आहे, त्यामुळे मनोरंजन आपला हक्क आहे आणि तो आपण मिळवूया. थँक्यू सो मच. आज इथेच थांबूया सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा IBN लोकमत.